राज्यपालांच्या वक्तव्याचा विरोध करीत अकोल्यात शिवसेनेने दिली निदर्शने. राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी केली राजेश मिश्रा यांनी. मुंबई आणि ठाण्यातून गुजराती समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे काहीही पैसे उरणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी संबोधले जाते ते संबोधले जाणार नाही, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं त्यानंतर या वक्तव्याचा सर्वत्र एकच गदारोळ राज्यभरात पाहावयास मिळत आहे. अकोला जिल्ह्यातही शिवसेनेचे राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौक येथे राज्यपालांच्या वक्तव्यावर टीकेचा भाडीमार करीत राज्यपालांच्या वक्तव्याचा विरोधात तीव्र निदर्शने दिली. तसेच राज्यपालांनी महाराष्ट्रातील मराठी माणसांची माफी मागावी अशी मागणीही या आंदोलनात केली आहे. यावेळी राजेश मिश्रा, गजानन चव्हाण, नितीन मिश्रा, मंगेश काळे, पंकज जायले, विजय परमार, बबलू शरद तुपकर, रुपेश ढोरे, अतुल पवनीकर, सागर भारुका, मुकेश मुरुमकर, माजी सभापती गोपाल गजानन बोराडे, अनिल भरतुरे, अविनाश मोरे, सुनील दुर्गे, संजय अग्रवाल, राजेश खानापुरे, मोंटू पंजाबी, अमित बिरळ, अभिषेक खडासडे, मुन्ना उकरडे, रमेश गायकवाड, विक्की ठाकूर, सागर कुकडे, संतोष रणपिसे, आशू तिवारी, नितीन तारतोळ, स्वप्नील अहिर, बाळू चव्हाण सह सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपचे जे राज्यपाल संवैधानिक पदावर बसलेले आहेत ते सर्व गरिमा त्यांनी खोद संपवलेले आहेत. त्यांना हे समजत नाही की ते कोणत्या पदावर बसलेले आहेत. काल ते मुंबईमध्ये कोणत्या कार्यक्रमामध्ये होते, त्यांनी जे इथले स्थानिक जे आपले लोक आहेत, महाराष्ट्राचे लोक आहेत, त्यांचा त्यांनी अपमान केलेला आहे. त्यांनी असं सांगितलं की इथून गुजराती लोकं आणि राजस्थानचे लोकं गेले ते हे मुंबई आणि ठाणे इथे काहीच राहणार नाही. याचा अर्थ असा आहे की मागील जे 2-3 महिन्यापासून शहरा राज्यामध्ये जे राजकारण चालू आहे ते आपले जे खासदार आहेत रावसाहेब यांनी जे वारंवार सांगितलं की हे मुंबई तोडण्याचे प्रयत्न आहे भाजपचा, ते प्रयत्न एकदम बरोबरच आहे. कारण की काल त्यांनी सिक्कामोर्तब केला की जे पद्धत चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये की हे मुंबई कशी तुटणार, हे मुंबईचे जे उद्योगधंदे आहेत हे कसे इथून काढून सुरतलं किंवा अहमदाबादला घेऊन चालण्याचे प्रयत्न चालू आहे, हे चुकीचं आहे. याचा आम्ही निषेध करतो. राज्यपालांनी असा व्यक्त करायचं नाही, कारण ते संवैधानिक पदावर बसलेले आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो, कारण ते पदावर बसले आहेत. त्यांनी आपला भान ठेवायला पाहिजे. त्यांनी राजकारण न करता अशी चुकीची गोष्ट करायला नाही पाहिजे. कारण की यामुळे जे लोक आहेत, ज्या लोकांनी हे मुंबई तयार केली, ज्या लोकांनी हे महाराष्ट्र तयार केला, ज्या लोकांनी हे ठाणे तयार केला, यामध्ये सर्व लोकांचं योगदान आहे. 107 लोकांचा हुतात्मा ज्यांनी पूर्ण लढा दिला, त्यांनी आपलं जीवन देऊन त्यांनी हे महाराष्ट्र उभा केला, असा लोकांचा त्यांनी अपमान केलेला आहे. त्यांनी त्वरित माफी मागावी महाराष्ट्र लोकांची. अन्यथा यांनी स्वतः मोदीजीला आमची विनंती आहे की असा लोकांना ज्याला समजत नाही, त्याला गरिमा नाही आहे, त्या लोकांना असा त्वरित तिथून काढून त्याला दिलेलं पाठवणार आहे अशी आमची विनंती आहे.